उत्तराखंड मधील बद्रीनाथ चार धामापैकी एक धाम, हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असे हे मंदिर। बद्रीनाथाला विष्णूचं एक रूप मानलं जातं। उत्तराखंडमधील चमोली या जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे। बाजूला खळखळणारी अशी अलकनंदा नदी वाहते। 7व्या ते 9व्या इसवी सनामधलं हे बांधकाम असावं असं तज्ज्ञांचं मत आहे। हिमालयाच्या पर्वत शिखरावर उंच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। याची समुद्रसपाटीपासून जर उंची आपण पाहिली तर ती आहे 3133 मीटर। हे जे मंदिर आहे ते साधारणतः 6 महिनेच उघडं असतं, कारण हिवाळ्यामध्ये इथं फार मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि त्यावेळेस हे मंदिर बंद होतं। 6 महिने रखते हैं, अक्टूबर तक रहते हैं। नवंबर में यहाँ जब बर्फ पड़ जाती है, पूरे पहाड़ बर्फ से ढक जाती है, उसके बाद फिर हम नीचे चल जाते हैं। चमोली डिस्ट्रिक्ट अत्यधिक बर्फ पड़ने के कारण से यहाँ मकाने पूरे ढक जाती है, इसलिए हम यानी कि वहाँ जाते हैं। फिर पुनः ही हम मई और जून के महीने में जब गर्मी स्टार्ट हो जाती है, धीरे धीरे बर्फ पिघलने लग जाती है, तो हम पुनः यहाँ आते हैं। उस टाइम बद्री विशाल की कपाटें खुल जाती है, तब फिर अपने व्यवसाय यहाँ से चालू करते हैं। एप्रिलच्या शेवटी हे मंदिर खुलतं आणि साधारणतः दिवाळीपर्यंत सुरू असतं। या मंदिराच्या खालच्या बाजूला तप्त कुंड आहे। तप्त कुंड म्हणजे गरम पाण्याचे झरे, त्याचे कुंड तयार केलेले आहेत। भाविक त्यामध्ये श्रद्धेनं स्नान करतात। बद्रीनाथच्या उत्तरेला 294 किलोमीटर अंतरावर ऋषिकेश या मोठं शहर आहे। या शहरावर पण लोक बरेचसे येतात। ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, चमोली, जोशीमठ आणि त्यानंतर बद्रीनाथला आपण येतो। 294 किलोमीटरचा प्रवास आहे, परंतु अत्यंत डोंगराळ भागामधून आपल्याला जातं, वेळ खूप प्रवासासाठी लागतो। आणि आपण जी चारीधामाची यात्रा सुरू करतो ती यमुनोत्रीपासून सुरू करतो, त्यानंतर गंगोत्रीला जातो, त्यानंतर केदारनाथला जातो, शेवटी बद्रीनाथला जातो। केदारनाथ ते बद्रीनाथ हे 211 किलोमीटरचं अंतर आहे। केदारनाथचं गौरीकुंड, त्यानंतर गुप्तकाशी, चोपता, गोपेश्वर, जोशीमठ आणि त्यानंतर आपण बद्रीनाथला पोहोचत असतो। जोशीमठपासून बद्रीनाथचं अंतर हे 50 किलोमीटर आहे। गंगोत्री आणि बद्रीनाथ इथं आपल्याला शेवटपर्यंत रोडने जाता येतं, मात्र यमुनोत्री आणि केदारनाथचा जो प्रवास आहे तो फार खडतर आहे। तिथं पायी चालत जावं लागतं आपल्याला। अत्यंत विषम वातावरणामध्ये आपल्याला हा प्रवास करावा लागतो। बद्रीनाथाचं जे मंदिर आहे ते अत्यंत सुंदर आखीव रेखीव असं दगडी बांधकाम आहे। मंदिरामध्ये 3 भाग आहेत, गर्भगृह, दर्शन मंडप आणि सभा मंडप असे हे 3 भाग आहेत। गर्भगृह हे शंकूच्या आकाराचं आहे। आपण पाहू शकता समोर हे प्रवेशद्वार आहे, अत्यंत कलाकुसर केलेलं एक कमान आहे आणि त्याला दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी पायऱ्या आहेत। भाविक आपल्याला लाईनमध्ये उभं राहिलेले दिसत आहेत। अत्यंत भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारामधूनच आपल्याला दोन्ही बाजूंनी आत मंदिरामध्ये जावं लागतं। मध्ये गेल्यानंतर थोडा मोकळी जागा आहे, त्यानंतर मध्ये गर्भगृहामध्ये जाण्याचा रस्ता आहे। शंखूकृती गर्भगृहाची उंची जवळपास 15 मीटर आहे। या मंदिराच्या बाजूला 3 किलोमीटर अंतरावर इंडियाज लास्ट विलेज म्हणजे भारताचं शेवटचं गाव माना हे आहे। या माना गावामध्ये अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहेत। जे हमारा माना गाव आहे, इंडिया लास्ट विलेज, इनके भारत का सबसे आखिरी गाँव है। बद्रीनाथ से और हमारे माना गाँव के अंतर है 3 किलोमीटर के आसपास।
सरस्वती नदी का उद्गम जो भीमपुल में है वहाँ वहाँ से निकलती है। सरस्वती यानी कि भीमपुल से निकलती है और समाज आती है अलकनंदा पे, यानी कि अलकनंदा अलकापुरी से आती है और वहाँ पे संगम है, यानी कि अलकनंदा अलकापुरी से आती है, इसलिए केशव प्रयाग कहते हैं। प्रयाग इसलिए जस्ट यहाँ पे 150 किलोमीटर पर गणेश गुफा है, फिर उसके बाद ब्यास गुफा पड़ता है, उसके बाद यहाँ पे जस्ट ये 100 किलोमीटर पर यानी कि आपका मीटर पर यानी कि भीमपुल पड़ता है और 5 किलोमीटर के आसपास ही आपको बसुधारा पड़ता है और आना जाना 10 किलोमीटर होता है और आगे से फर्स्ट यानी कि बॉर्डर रोड है हमारा यानी कि चाइना है आपका 48 किलोमीटर। या ठिकाणा सरस्वती नदीचा उगम झाला असं मानलं जातं। डोंगरातून फार वेगानं वाहणारं पाणी आपल्याला दिसतं आणि ते थोडं 400-500 मीटरवर अलकनंदा नदीमध्ये त्याचा संगम होतो। या मानागावामध्ये गावातूनच पांडव स्वर्गात गेले अशी आख्यायिका लोक सांगतात। इथं सरस्वतीचं पण मंदिर आहे। इंडियाज लास्ट पॉपर शॉप म्हणजे भारत का अंतिम दुकान हे जे आपण माध्यमामध्ये पाहतो ते याच पानागावामध्ये आहे।